कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, मला माझ्या बाबाला भेटायचं आहे. आई, मला माझ्या बाबाला भेटायचं आहे गो. प्लीज 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 न गो. आणि हा आई, जेव्हा माझा बाबा मला भेटेल ना, तेव्हा मी माझ्या सगळ्या गमती जमती त्याला सांगणार आणि माझ्या सगळ्या प्रेमती नाव त्याला सांगणार. पण मी तुला खूप मिस करतोय. पण आई, थँक्यू, आज मी खूप खुश आहे. आता मी माझं मराठीचं ऐसे कम्प्लीट करतो. आजी, मला माझा नाश्ता बेडरूम मध्ये दे. बनी सावकाश पडशील राजा. बाबा, हे काय करून ठेवलं तुम्ही? बनी, त्या फोटोतल्या माणसाला स्वतःचा बाबा समजून बसलाय. अगं, मी काय केलंय? मी तो फोटो तुझ्यासाठी ठेवला होता, पण तू बघितलंच नाहीस आणि तू त्याच्या हाती लागला आता, तर मी काय करणार त्याला? आता त्याचा गैरसमज कसा दूर करायचा? आपण कसं समजवायचं त्याला? आहे एक उपाय. आहे काय? तो फोटो बघून घे, आपण त्यांना तुझा होकार कळून टाकूया. बहिणीच्या नशिबात त्याच्या बाबाची जागा याच मुलानं घ्यावी असं असेल तर आपण ते सगळं पुढे का ढकलतोय? आपण पुढे जाऊया ना. उलट चांगलं झालं असं समज ना. असं समज की बनीच्या मनात जी बाबाची जागा आहे, बाबाची इमेज आहे ना, ती हीच आहे. तुमच्यामुळे घडलं हे सगळं. जे होत ते चांगल्यासाठीच होत. आजच त्यांना आपण आपला निर्णय कळवूया. मी आता अजून थांबू नाही शकत. अहो, आता कोणाला फोन करताय? ये हृदय ना. वसूला काय सांगणार? हे बघा, आपण परस्पर असं काही करणं बरोबर नाहीये. वसूनी अजून होकार दिलेला नाही. पण नकारही दिला नाहीये ना. आपण तोच तिचा होकार समजूया. हे आजचं स्थळ आपण गमावू शकत नाही. मी त्यांना होकार कळवून टाकतो, बाकी सगळं आपण देवीवर सोडूया. काय झालं? अहो, आपण होकार कळवायला थोडा उशीरच केलाय. फोन उचलत नाहीयेत ते. कदाचित आपल्या उशिराला ते आपलं नकार समजले असतील का? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.